नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीचे तांत्रिक सहाय्यक कर्मचाऱ्यास रंगेहात पकडले. उस्मानाबाद धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई. लाचखोर कर्मचाऱ्यांत खळबळ. रोहयो विभागात भ्रष्टाचार बोकाळला. या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा. 12 वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन, तसेच दूध काढण्याची मशीन, सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा. पत्ता: कुर्डवाडी बायपास रोड, पोलीस कॉलनी समोर, परंडा. आता बातमी विस्ताराने. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या सिंचन विहिरीचे काम सुरू करण्यापूर्वी जिओ टॅगिंग करून ऑनलाईन अपलोड करण्यासाठी 11,500 रुपयाची लाच स्वीकारताना धाराशिव पंचायत समितीचे तांत्रिक सहाय्यक प्रवीण गडदे यांना रंगेहात पकडून कारवाई करण्यात आली आहे. रोहयो अंतर्गत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळा असल्यानं अशा कारवाया होणं गरजेचं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धाराशिव पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आरोपी गडदे याने तक्रारदार यांच्याकडे विहिरीचे जिओ टॅग करून देण्यासाठी दिनांक 3 जुलै रोजी साहेबांसाठी 10,000 रुपये व स्वतःसाठी 1,500 रुपये अशी एकूण 11,500 रुपयाची मागणी केली होती. मागणी केलेली 11,500 रुपयाची लाचेची रक्कम 4 जुलै रोजी पंच साक्षीदारासमक्ष स्वीकारली असता आरोपी यास ताब्यात घेण्यात आला असून पोलीस स्टेशन आनंदनगर जिल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक सिद्धराम म्हेत्रे, संदीप पाटोळे, पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर तावसकर, आशिष पाटील, अविनाश आचार्य यांच्या पथकानं सापळा लावून कारवाई केली. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.